नमस्कार जय हिंद मी कमलेश नारायण जाधव कोल कोल्हापूरपासून एकशे वीस किलोमीटरवरती वसलेल्या चनगड तालुक्यातील हलकर्णी गावामध्ये माझा जन्म झाला आणि मला लहानपणापासून एक आवड निर्माण झाली होती की ती म्हणजे भारतीय सैन्य दलाचा जो आपला पोशाख असेल किंवा भारतीय सैन्याची वर्दी आहे ती वर्दी बघून माझ्या अंगामध्ये एक संचार निर्माण झाला होता की आपणहीसुद्धा ही वर्दी एक ना एक दिवस अंगावरती घालू या उद्देशानं मी सन दोन हजार आठ नऊ दहा यावेळेला ज्ञानसागर विद्यानिकेतन सैनिक पॅटर्न स्कूल गडिंगलज या ठिकाणी माझं सैनिक पॅटर्नचं दहावीचं शिक्षण माझं पूर्ण केलं आणि त्यावेळेला सकाळ पेपरची एक छोटीशी ॲडवर्टाईज बघून माझं अकरावीचं आणि बारावीचं जे कॉलेज झालं जे ज्युनियर कॉलेज झालं ते म्हणजे डिफेन्स करिअर अकॅडमी औरंगाबाद या औरंगाबादच्या डिफेन्स करिअर अकॅडमीच्या माध्यमातून मला नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षेची तयारी करण्यात करून ही परीक्षाची तयारी जी असते ही परीक्षेची तयारी करून घेण्याची संधी मला त्या अकॅडमीतून भेटली या अकॅडमीचे जे संचालक आहेत जे माझे आदरणीय सन्माननीय ते म्हणजे केदार आणि सर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास वर दोन वर्ष आम्ही तिथे राहून त्या, त्या सर्व परीक्षेची तयारी केली परंतु काही कारणास्तव काही का माझं काही अपूर्ण नॉलेज तिथं कमी पडलं असेल असं मला वाटतं आहे आणि या माध्यमातून माझं एनडीएच राहिलेलं अधूर स्वप्न त्या दोन हजार तेरा साली माझं अपूर्ण राहिलं परंतु मी कचलो नाही मी अपयशी झालो म्हणून घरामध्ये घट्ट असं बसलो नाही परंतु एक मनामध्ये माझ्या इच्छा निर्माण झाली की आपला चन चनगड तालुका हा अतिशय एकशे वीस किलोमीटरवरती वसलेला चनगड तालुका आहे परंतु आपल्या चनगड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी म्हणून संरक्षण सेवेमध्ये जाऊन त्यांनी स्वतःचं करिअर करण्यासाठी म्हणून दोन हजार तेरा सालापासून मी एक निर्णय घेतला की तो असा निर्णय घेतला की चनगड आजरा गडिंग असेल किंवा सीमाबाग असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल या ठिकाणी मोफत विद्यार्थ्यांसाठी जाऊन काय फक्त करायचं की राष्ट्रीय नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या परीक्षेबद्दल फक्त माहिती सांगायची आणि संरक्षण विभागामध्ये जाण्याच्या संधी असतील ह्याच्याबद्दल माहिती सांगायची हे करत असते वेळी माझ्या मनाला अनेक प्रश्न निर्माण झाले की आपण फक्त एवढंच करून बसायचं नाही परंतु आपल्या विद्या या आजच्या युवकांसाठी काय ते क का केलं पाहिजे युवकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजेत या माध्यमातून मी राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय शिवाय योजना या विभागाच्या मा मार्फत मी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला आणि याच्यानंतर मला मी राष्ट्रीय सेवा योजनामधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या ठिकाणी आव्हान दोन हजार सोळाचा मला कॅम्प करण्याची संधी भेटली आणि ह्या कॅम्पच्या माध्यमातून दहा दिवस आपत्ती व्यवस्थापनाचं जे प्रशिक्षण घेतलं आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर या प्रशिक्षणाच्या माध्यमातून माझं राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालय नागपूर या ठिकाणी प्रशिक्षणासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूर यांच्या मार्फत जे माझे लाडके सन्मान्य सर ते म्हणजे प्रसाद संकपाळ सर यांच्या माध्यमातून मी जवळपास वीस दिवसाचं जे प्रशिक्षण घेतलं आणि या वीस दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये घेतल्यानंतर त्याचा उपयोग ह्या वर्षी जो महापूर आला आणि ह्या ह्या दिवशी ह्या वर्षीचा जो महापूर आला आणि त्या महापुरामध्ये कोवाड या ठिकाणी जे पाणी भरलं होतं त्या ठिकाणी सर्वप्रथम जाऊन जी रेस्क्यू ऑपरेशन करण्याची मला संधी भेटली आणि यातूनच मला पंचावन्न ते साठ माणसांना काढण्याची संधी भेटली आणि या महापुराचं काम करत असतेवेळी प्रत्येक युवकाला मला सांगा असं वाटतंय की प्रत्येक युवकानं माझ्यासारखं काय ना काय ते करून दाखवलं पाहिजेत माझ्यासारखं काय नाही काय त्यांच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली पाहिजे जर समजा तुमच्याकडे जिद्द चिकाटी मेहनत कष्ट करायचं ताकद जर समजा तुमच्या मनामध्ये असेल मनगडत जर तुमच्या असेल तर मला असं वाटतंय की तुम्ही कधीही आपल्या आयुष्यामध्ये कमी पडू शकणार नाही त्याच पद्धतीनं माझा एक आवडता सब्जेक्ट म्हणजे तो म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं मी, मी विद्यार्थ्यांना सांगत गेलो परंतु सोशल मीडियाचा जो एक वापर चांगल्या पद्धतीने व्हाय व्हायला पाहिजे त्यासाठी मी स्पर्धा परीक्षा महाराजांचा ग्रुप एक स्थापन केला आणि या ग्रुपमध्ये जवळपास माझ्या तालुक्यातील जे अधिकारी आज घडले त्या सर्व अधिकाऱ्यांना मी त्या ग्रुपमध्ये एकत्रित्या केलेलं आहे त्या पद्धतीनं दररोज सकाळी त्या ग्रुपच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आत्तापर्यंत चंदगड तालुक्यामध्ये असेल किंवा विविध ठिकाणी असेल जिथं पेपर पोचला जात नाही त्या त्या ठिकाणी जाऊन त्या ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून मी दररोज सकाळी हिंदू असेल इंडियन एक्सप्रेस असेल लोकसत्ता असेल महाराष्ट्र टाईम्स असेल किंवा विविध विविध प्रकारचे जे वर्तमानपत्र असतील विविध प्रकारची मासिकं असतील विविध प्रकारचं चा महाराष्ट्र शासनाचं लोकराज्य असेल किंवा विविध प्रकारच्या परीक्षेसाठी लागणारी सर्व पी डी एफ फाईल असतील किंवा त्यांची माहिती असेल ही सर्व माहिती त्या ग्रुपवरच्या माध्यमातून मी विविध ठिकाणी देत आ देत आहे परत त्याचबरोबर मोफत मार्गदर्शन म्हणून विविध ठिकाणी मी मार्गदर्शन करत आहे मला आजच्या युवकांसाठी एक सल्ला द्यायचा आहे की युवकाने आ, जे ध्येय ठरवलेलं असतं जे आता आज स्वामी विवेकानंदची आज जयंती आहे आणि त्यानिमित्तानं आपण आज ज्या युवा युवा दिन म्हणून साजरा करतो या युवा दिनाच्या निमित्तानं मला फक्त एवढं सांगावं असं वाटतं की प्रत्येक युवकाच्या म मनामध्ये जी इच्छा निर्माण झालेली असते ती इच्छा ती म्हणजे स्वतःचं ध्येय त्यांनी निर्माण केलं असतं त्या ध्येयाला झपाडून त्यांनी काम केलं पाहिजेत उठा जागे व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीनं त्यांनी स्वतःचं ध्येय पूर्ण करून आपल्या समाजासाठी काय ना ते करून दाखवलं पाहिजेत एवढंच बोलतो जय हिंद जय भारत